Good afternoon, everybody. Today we are going to learn a new lesson. The name of our story is The Helen Keller and Annie Sullivan. आता या स्टोरीमध्ये आपल्याला दोन महत्वाचे कॅरेक्टर्स भेटणार आहेत. कॅरेक्टर्स म्हणजे काय? पात्र. आपल्या स्टोरीमधील दोन सेंट्रल कॅरेक्टर आहे हेलन केलर आणि त्यांची हेलन केलरची टीचर आहे अॅनी सुलिव्हन. आता हेलन केलर कोण होती याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती करून घेऊया. बघा, हेलन केलर एक तुमच्यासारखीच एक लहान मुलगी होती की तिची शाळेत जाऊ शकत होती, परंतु ती अनफॉर्च्युनेटली ती शाळेत जाऊ शकत नाही. कारण का? कारण तिला ऐकू पण येत नाही आणि दिसत पण नाही. आणि तिला ऐकू येत नाही, दिसत नाही आणि तिला बोलता पण येत नाही. म्हणजेच काय? थोडक्यात ती डिसेबल पर्सन होती. अशी ही डिसेबल हेलन केलर आयुष्यामध्ये पुढे काहीतरी करून दाखवायचं ठरवते. आणि कोणाच्या मदतीने? तिच्या टीचरच्या मदतीने. आणि टीचर तिला प्रेरणा देतात, तिला लिहायला शिकवतात आणि त्यानंतर मग तिला समजतं की कुठल्या शब्दाला काय बोलायचं असतं. आणि प्रोनाऊन्स म्हणजे तिला टचनुसार, सेन्सेशननुसार ते शब्द म्हणजे काय, ती वस्तू म्हणजे काय हे तिला जाणवतं. आणि पुढे आयुष्यामध्ये मग ही हेलन केलर काय करते, बघा, ब्रेल लिपी शोधून काढते आणि नंतर मग ती स्वतः एक डिग्री, ती बॅचलर ऑफ डिग्री परिधान कर, बॅचलर ऑफ डिग्री सुद्धा घेते. म्हणजे बघा, या ठिकाणी म्हणजे ज्या व्यक्ती शारीरिकदृष्ट्या मजबूत असतात, सगळ्या दृष्टीने संपन्न असतात, अशा व्यक्तींना सुद्धा शिक्षणामध्ये यश मिळवणं इतकं सोपं काम नसतं. परंतु शारीरिकदृष्ट्या जी सगळ्या दृष्टीने कमकुवत आहे अशी हेलन केलर पदवीधर होते आणि आयुष्यामध्ये म्हणजे जे अंध व्यक्ती आहे त्यांच्यासाठी ब्रेल लिपी शोधून काढते. त्या हेलन केलरची स्टोरी आपल्याला अभ्यासायची आहे. तर सगळ्यांनी आता काय करायचंय? पटकन पुस्तक काढायचे आणि लक्ष द्यायचंय. चला तर मग सगळ्यांनी पुस्तकं ओपन करा. पेज नंबर काढा 37. बघा, हेलन केलर अँड अॅनी सुलिव्हन. नॉलेज इज लव, लाईट अँड विजन. हेलन केलर. आता या ठिकाणी हेलन केलर काय बोललेली, बघा, तिचं ब्रीदवाक्य काय? नॉलेज. नॉलेज म्हणजे ज्ञान. काय आहे? प्रेम आहे. लाईट म्हणजे उजेड आहे. उजेड म्हणजे तुमच्या घरात असलेला लाईट नाही, तर या ठिकाणी उजेड म्हणजे काय? तमसो मा ज्योतिर्गमय, म्हणजे अंधारातून उजेडाकडे, म्हणजे आपल्याला एका चांगल्या भविष्याकडे, उज्ज्वल अशा आयुष्याकडे नेण्याचं काम कोण करतं? तर मग नॉलेज करत असतं. विजन म्हणजे दूरदृष्टी. अशा प्रकारे हेलन केलरीने नॉलेज म्हणजे ज्ञानाला काय काय म्हणलेली, बघा, नॉलेज म्हणजे दुसरं तिसरं काही नसून प्रेम आहे. त्याचबरोबर ते उजेड आहे आणि दूरदृष्टी सुद्धा आहे. चला बघूया मग आपल्याला हेलन केलरची स्टोरी काय आहे ती बघायचंय. हेलन केलर बिकेम इल ऍट द एज ऑफ 2 अँड वॉज लेफ्ट ब्लाइंड अँड डेफ. बघा, हेलन केलर बिकेम इल ऍट द एज ऑफ 2. 2 वर्ष वयाची असताना हेलन केलर काय झालेली? आजारी पडली. अँड वॉज लेफ्ट ब्लाइंड अँड डेफ. आणि त्यानंतर मी ती ब्लाइंड म्हणजे काय? डोळ्याने न दिसू शकणारी, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? अंधळी. आणि डेफ म्हणजे काय? कानाने बहिरी. फॉर द नेक्स्ट फ्यू इयर शी ग्रीव अप इन द वर्ल्ड ऑफ डार्कनेस अँड एम्प्टीनेस. आणि पुढच्या काही वर्षांमध्ये बघा ती कुठं जात आहे, म्हणजेच तिचं संपूर्ण विश्व काय बनतं? पूर्ण अंधकारमय बनतं आणि रिकामं किंवा सुनं सुनं असं तिचं आयुष्य असतं. शी वॉज अफ्रेड. तिला भीती वाटते. अलोन अँड विदाऊट एनी अँकर. म्हणजे आपण एकटंच आहो, आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्याला सपोर्ट करणारं किंवा आपल्या आयुष्याला गाईडलाईन करणारं दिशादर्शक असं कोणीही नाही आहे. दिस इज द स्टोरी ऑफ हर मीटिंग द टीचर हु वुड चेंज हर लाईफ. आणि मग ही स्टोरी आहे. प्रस्तुत लेसन म्हणजे काय? मग स्टोरी आहे. कोणाची स्टोरी आहे? हेलन केलरची. ती कोणाला भेटते? बघा, द स्टोरी ऑफ हर मीटिंग द टीचर. शिक्षकांना ती भेटते. तिच्या शिक्षिकेचं नाव काय आहे ते पुढे दिलेलं आहे आपल्याला, हु वुड चेंज हर लाईफ. आणि त्या मॅडमने काय केलेलं आहे? तिचं आयुष्य पूर्णतः बदलून टाकलेलं आहे. या ठिकाणी बघा, दिस इज द स्टोरी ऑफ हर मीटिंग द टीचर. या ठिकाणी हा ऍब्जेक्टिव्ह क्लॉज आहे. पहिलं बघा, हेलन केलर बिकेम इल, याचं क्वेश्चन टॅग काय होणार? बिकेम इल म्हणजे पास्ट टेन्स आहे. डिडंट शी? द मोस्ट इम्पॉर्टंट डे आय रिमेंबर इन ऑल माय लाईफ इज द वन ऑन विच माय टीचर अॅनी मेन्सफील्ड सुलिव्हन केम टू मी. आता या ठिकाणी आपल्याशी कन्व्हर्सेशन कोण करत आहे? मग हेलन केलर आपल्याशी बोलत आहे. म्हणजेच ही स्टोरी कोणाकडून लिहिण्यात आलेली आहे? हेलन केलरची आहे. म्हणजेच मग ही काय आहे? बायोग्राफी आहे. बायोग्राफी काय म्हणजे काय? मग आत्मचरित्र. नीट बघा, नीट लक्षात ठेवा विद्यार्थ्यांना, बायोग्राफी म्हणजे काय? एखादी व्यक्ती आपलं स्वतःचं चरित्र लिहत असते त्याला काय म्हणायचं? बायोग्राफी.
Any man's will, Sullivan came to me. The most important day, म्हणजे माझ्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा दिवस. I remember, मला आठवतं माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस की ज्या दिवशी is the one in on which my teacher, माझे शिक्षिका कोण Annie Mansfield Sullivan came to me, माझे शिक्षक माझ्या आयुष्यामध्ये आलेले आहे. हा माझ्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. I am filled with wonder, आणि मला खूप आश्चर्य वाटलं. When I consider the immeasurable contrast between the two lives in which it connects. आता बघा या ठिकाणी हेलन केलर काय सांगत आहे. मला खूप आश्चर्य वाटलं कशा कुठल्या गोष्टीचं. आय कन्सिडर, ती स्वतः म्हणते की मला असं वाटत होतं. काय वाटत होतं बघा, द इमेजरेबल. इमेजरेबल म्हणजे काय, जे आपण मोजू शकत नाही अशी गोष्टी. कॉन्ट्रास्ट, कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभास. कोणामध्ये बघा, बिटवीन द टू लाईव्ह विच इट कनेक्ट. टू लाईव्ह म्हणजे कोण, मग हेलन आणि त्यांची टीचर एनी, एनी मॅडम. इट वॉज द 3rd of March 1887, 3 months बिफोर आय वॉज 7 years old. मग कधी आल्या होत्या एनी मॅडम हेलनच्या आयुष्यामध्ये? 3 मार्च 1887 मध्ये. 3 months बिफोर, 3 महिन्याच्या पूर्वी. आय वॉज 7 years old, म्हणजे 7 वर्षाची पूर्ण होण्याची, हेलन ज्यावेळेस 7 वर्षाची पूर्ण होणार होती त्याच्या 3 महिन्या अगोदर, म्हणजे मार्च महिन्यामध्ये एनी मॅडम हेलनच्या आयुष्यामध्ये आल्या. बघूया पुढे. ऑन द आफ्टरनून ऑफ दॅट इव्हेंटफुल डे आय स्टूड ऑन द पोर्च डम अँड एक्सपेक्टंट. ऑन द आफ्टरनून म्हणजे दुपार होते. ऑन दॅट इव्हेंटफुल डे, इव्हेंटफुल म्हणजे काय, त्या दिवशी काहीतरी घटना घडणार आहे असं वर्णन हेलनने त्या दिवसाचं केलेलं आहे. आय स्टूड ऑन द पोर्च, मी कुठं उभी होती, पोर्च मध्ये म्हणजे वरांड्यामध्ये. आता या ठिकाणी आय स्टूड ऑन द पोर्च म्हणजे काय, हा सिम्पल पास्ट टेन्स आहे. डम अँड एक्सपेक्टंट, डम म्हणजे काय बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, डम. डम म्हणजे काय, हीप ऑफ रबिश, म्हणजे मूर्खासारखं मला काहीतरी वाटत होतं, मी माझ्याच विचारांमध्ये गुंतलेली होती. आय गेस वेगली, अंदाजाने. वेगली म्हणजे काय, अंदाजाने. मी काय केलं, अंदाज बांधलेला आहे. फ्रॉम माय मदर साईन, मदर साईन म्हणजे काय, आईचे जे आविर्भाव होते त्यावरून मी काय केलं, अंदाज बांधलेला आहे, गेस केलेला आहे. फ्रॉम द हरिंग टू अँड फ्रो, टू अँड फ्रो इज अ फ्रेज, टू अँड फ्रो म्हणजे मागे पुढे. बॉइज रन टू अँड फ्रो ऑन द ग्राउंड, ओके, टू अँड फ्रो इन द हाऊस, दॅट समथिंग अनयुजुअल वॉज अबाउट टू हॅपन, म्हणजे काहीतरी वेगळं होणार आहे. युजुअलचं अपोजिट अनयुजुअल, काहीतरी वेगळं घडणार आहे, त्यामुळे आईची घरामध्ये खूप गडबड चाललेली आहे असं हेलनला लक्षात आलं. सो आय वेंट टू द डोअर अँड वेटेड ऑन द स्टेप्स, महिलन काय सांगते, मग मी कुठं गेली, दरवाजापर्यंत गेली आणि वेटेड म्हणजे काय केलं, वाट बघितली, पायऱ्यांवर थांबून मी वाट बघितली. द आफ्टरनून सन पेनिट्रेटेड द मास ऑफ हनीसकल दॅट कवर्ड द पोर्च. बघा, आफ्टरनून सन म्हणजे काय, मग दुपारची वेळ होती, सूर्य माथ्यावर आलेला होता. पेनिट्रेटेड म्हणजे एंटर्ड इन टू द मास ऑफ हनीसकल. हनीसकल म्हणजे काय बघा, या ठिकाणी प्लांट हॅव्हिंग स्वीट स्मेलिंग येल्लो रेड फ्लॉवर्स. हनीसकल म्हणजे या ठिकाणी एक प्लांट आहे, एक रोपटा आहे की ज्याला छान अशी सुगंधी अशी पिवळ्या रंगाची फुलं येत असतात. दॅट कवर्ड द पोर्च म्हणजे काय, हेलन ज्या पोर्च मध्ये उभी होती त्या पोर्च मध्ये हनीसकलची प्लांट होती. अँड फेल टू माय अपटर्न फेस, माय फिंगर्स लिंगर्ड ऑलमोस्ट अनकॉन्शियसली ऑन द फॅमिलियर लीव्स अँड ब्लॉझम्स विच हॅड जस्ट केम टू फोर्ट टू ग्रीट विथ द स्वीट सदर्न स्प्रिंग. म्हणजेच आता या ठिकाणी हेलनने काय केलेलं आहे, त्या प्लांटला, हनीसकलच्या प्लांटला हात लावलेला आहे. म्हणजेच हेलन रोज त्या झाडांना हात लावत होती आणि त्याच्यानुसार मग काय सांगत आहे ती, काय सांगते बघा हेलन केलर, द लीव्ज अँड द ब्लॉझम्स. ब्लॉझम्स म्हणजे काय, झाडावर येणारा बहार, फुलांचा बहार. विच हॅड जस्ट कम टू फोर टू ग्रीट, तो येणार आहे बघा, टू ग्रीट द, काय ग्रीट करणार आहे, म्हणजे कोणाचं स्वागत करणार आहे, द स्वीट सदर्न स्प्रिंग. स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी झाडावर फुलांचा बहर आलेला आहे असं हेलन सांगत आहे. आता या ठिकाणी हेलनला दिसत आहे का नाही, पण तिने सेन्सेशननुसार हाताने त्या झाडाला हात लावून बघितलेला आहे आणि झाडावर फुलं दिसते आणि त्यानुसार मग तिने हे वर्णन केलेलं आहे. आय डीड नॉट नो व्हॉट द फ्युचर
held off marvel or surprise for me. आता हेलन काय सांगते बघा, मला माहित नव्हतं. What the future held of marvel. Marvel म्हणजे काय? आश्चर्य, वेगळं असं काही. सरप्राईज फॉर मी म्हणजे माझ्यासाठी काय पुढे ठेवलेलं आहे मला काहीच माहित नव्हतं. Anger and bitterness had preyed upon me continually for the weeks. Anger म्हणजे काय? राग. आणि bitterness म्हणजे काय? कटुता. Had preyed upon me continually म्हणजे मागच्या 2 आठवड्यापासून मी खूप चिडचिड झाली होती आणि मला खूप वाईट वाटत होतं, असं हेलन केलरने सांगितलेलं आहे. डीप लँग्युअर हॅड सक्सिडेड दिस पॅशनेट स्ट्रगल. आता या ठिकाणी बघा, लँग्युअर म्हणजे काय? लॅक ऑफ ऍक्टिव्हिटी, टायर्डनेस. आणि माझी होणारी चिडचिड, माझ्यामध्ये आलेली कटुता हे कशामुळे झालेलं? तुम्ही कुठल्याही प्रकारची कृती करत नव्हती, त्यामुळे माझ्यामध्ये हे परिवर्तन आलेलं होतं, असं हेलनला सांगायचं आहे. इथपर्यंत समजलं विद्यार्थ्यांनो? बघूया पुढे. हॅव यू एव्हर बीन ऍट सी इन अ डेन्स फॉग वेन इट सीम एज इफ अ टँगिबल व्हाईट डार्कनेस शट यू इन. आता हेलनने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. काय विचारलेला आहे? हॅव यू एव्हर बीन ऍट अ सी, तुम्ही कधी समुद्र किनारी गेलेला आहात का? कधी? इन अ डेन्स फॉग म्हणजे ज्यावेळेस धुकं पसरलेलं असणार आहे त्यावेळी तुम्ही समुद्र किनाऱ्यावर गेलेला आहात का? वेन इट सीम एज इफ अ टँगिबल व्हाईट डार्कनेस. आता टँगिबल म्हणजे काय? दॅट कॅन बी टच. व्हाईट म्हणजे काय? पांढरा शुभ्र, असा अंधार पडलेला आहे. आणि हेलनला काय सांगायचंय की समुद्र किनारी तुम्ही बसलेला आहात आणि खूप धुकं पसरलेलं आहे आणि ते धुकं असं वाटत आहे की तुम्ही त्याला सहज स्पर्श करू शकतात, असं धुकं पसरलेलं आहे. Shut you in and great ship tense anxious grope her way toward the shore with plummet and surrounding line and you waited with beating heart for something to happen. आणि समुद्र किनाऱ्यावर काय वेगवेगळ्या प्रकारचे जहाज येत आहे आणि तुम्ही वाट बघत आहात की काहीतरी घडणार आहे. I was like that ship before my education began. बघा आता हेलन काय सांगते, मला त्या शिप आवडायच्या, कुठल्या? समुद्र किनाऱ्यावरच्या. कधी? माझं शिक्षण पूर्ण होण्यापूर्वी, सुरू होण्यापूर्वी. बिगॅन म्हणजे काय? सुरू होणे, सिम्पल पास्ट टेन्स. ओनली आय वॉज विदाऊट कंपास ऑर साऊंडिंग लाईन अँड हॅड नो वे ऑफ नोविंग हाऊ नियर द हार्बर वॉज. मग आता या ठिकाणी हेलन काय सांगत आहे, हेलन स्वतःची कम्पॅरिझन कोणाशी करत आहे? शिपशी करत आहे. आय वॉज विदाऊट कंपास म्हणजे बघा, ज्यावेळेस समुद्रामध्ये शिप जात असते किंवा बोट प्रवास करत असते त्याच्यावर काय असतं? कंपास असतं, म्हणजे दर्शक यंत्र असतं, दिशादर्शक यंत्र असतं. आणि त्याचबरोबर काय? साऊंडिंग लाईन. आणि हॅड नो वे ऑफ नोविंग हाऊ नियर द हार्बर वॉज म्हणजे ज्यावेळेस शिप प्रवास करत असते त्यावेळेस दिशादर्शक यंत्र असतं आणि त्याचबरोबर मग शिपचा प्रवास कुठल्या दिशेने चाललेला आहे हे दर्शवण्यासाठी काय असतं? बघा, त्या ठिकाणी बंदर म्हणजे कुठल्या बंदराकडे शिप चाललेली हे त्या ठिकाणी दिसत असतं. पण या ठिकाणी हेलन स्वतःची कम्पॅरिझन कोणाशी करत आहे? एक म्हणजे या कुठलीही गोष्ट नसलेल्या बोटीशी करत आहे. निरर्थक असा तिचा प्रवास चाललेला होता. बंदर म्हणजे हार्बर म्हणजे काय? बंदर म्हणजे कुठलंही एम नसलेलं, टार्गेट नसलेलं असं तिचं आयुष्य होत. लाईट, गिव्ह मी लाईट, मला उजेड द्या, वॉज द वर्डलेस क्राय ऑफ माय सोल. वर्डलेस म्हणजे काय? शब्दविना. क्राय म्हणजे काय? रडणे. ऑफ माय सोल, माझा आत्मा रडत होता. काय म्हणत होता माझा आत्मा? मला उजेडाकडे घेऊन चला, मला उजेडाकडे घेऊन चला. द लाईट ऑफ लव शोन ऑन मी इन दॅट व्हेरी अवर. आणि त्याच वेळी त्या एका तासामध्ये मला उजेडाकडे किंवा उजेड मला दाखवण्यात आलेला आहे, म्हणजेच माझ्या आयुष्यामध्ये उजेड आलेला आहे. माझं आयुष्य आता एका व्यवस्थित अशा मार्गस्थ होणारा एक दिशा माझ्या आयुष्याला मिळालेली आहे पुढच्या तासामध्ये. समजलं विद्यार्थ्यांनो इथपर्यंत? चला पुढे बघूया. आय फेल्ट अप्रोचिंग फुटस्टेप्स. आय स्ट्रेच आउट माय हँड एज आय सपोज इट वॉज माय मदर. बघा, आय फेल्ट अप्रोचिंग फुटस्टेप्स म्हणजे हेलनला लक्षात आलं, फुटस्टेप्स म्हणजे काय? पावलं, म्हणजे कोणीतरी आपल्या दिशेने येत आहे याची हेलनला जाणीव झालेली आहे. आय स्ट्रेच आउट माय हँड्स, मग हेलनने काय केलं? स्ट्रेच आउट म्हणजे काय? आपले हात पुढे पसरलेले आहेत. आय सपोज इट वॉज माय मदर, कारण तिला काय वाटलं? आपली आई येत आहे म्हणून आईला
टच करण्यासाठी तिने काय केलेलं आहे, हात पुढे केलेले आहेत. समवन टूक इट, आणि कोणीतरी माझ्या हातांना स्पर्श केला. आय वॉज कॉट अप अँड हेल्ड क्लोज इन द आर्म्स ऑफ हर, आणि मला कोणीतरी पकडलेलं आहे आणि कवेत घेण्याचा प्रयत्न केला. हू हॅड कम टू रिव्हील ऑल द थिंग्स टू मी, कोणीतरी आलेलं होतं काय रिव्हील म्हणजे काय प्रकट करण्यासाठी किंवा मुक्त करण्यासाठी, काय मुक्त करण्यासाठी, ऑल द थिंग्स टू मी म्हणजे मला सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी कोणीतरी आलेलं होतं. अँड मोर दॅन ऑल द थिंग एल्स टू लव्ह मी, आणि त्याच्यापेक्षा जास्त माझ्यावर प्रेम करण्यासाठी किंवा माझ्यावर जीव लावण्यासाठी. अशा प्रकारे बघा हेलनने तिच्या आयुष्यामध्ये टीचर आलेले आहेत याचं वर्णन या पार्टमध्ये केलेलं आहे. आता या ठिकाणी आपण काय बघितलं ते थोडक्यात बघूया विद्यार्थ्यांना. या पहिल्या पार्टमध्ये आपण काय केलेलं आहे, आपल्या स्टोरीचं नाव आहे हेलन केलर अँड ॲनी सुलिवन. हेलन केलर ही एक आंधळी आणि बहिरी मुलगी आहे आणि जिला बघा आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारची दिशा नसते, अशी निरर्थक असं आयुष्य जगणारी एक मुलगी आहे. परंतु तिच्या आयुष्यामध्ये एक उजेडाची किनार येते. ती उजेड म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून हेलनची टीचर आहे ॲनी मॅडम. आता ॲनी मॅडमचं तिच्या आयुष्यामध्ये आगमन झालेलं आहे. त्यापूर्वी हेलनने काय सांगितलेलं आहे, माझं आयुष्य निरर्थक होतं. तिने तिच्या आयुष्याची कल्पना तुलना कोणाशी केलेली, एका बोटीशी केलेली आहे. समुद्रामध्ये कुठल्याही लक्षाविना फिरणारी एक निरर्थक अशी बोट, असं माझं आयुष्य होतं. त्याचबरोबर तिला नेहमी वाटत होतं की मला माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे, माझं आयुष्य एका विशिष्ट टार्गेट किंवा एम किंवा दिशेने जायलाच पाहिजे. आणि त्यावेळी तिला लक्षात आलं की मला आयुष्याला दिशा देण्यासाठी माझ्याकडे कोणीतरी आलेलं आहे आणि ते मला शिकवणार पण आहे, त्याचबरोबर माझ्यावर जीव लावणार सुद्धा आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आज आपण हेलन केलरच्या या लेसनचा पहिला पार्ट बघितलेला आहे. आता आपण पुढच्या लेक्चरला भेटण्यापूर्वी तुम्ही हा पहिला पार्ट जो मी शिकवलेला आहे तेवढं पूर्ण वाचायचं आहे आणि तोपर्यंत मग आपण पुढच्या पार्टकडे नंतर वळूया. सो टेक केअर अँड